2022 चा अर्थसंकल्प अराजकीय निवडणूक समोर ठेवून करण्यात आल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे। देशाच्या दृष्टीने चांगले बजेट असून भरभराटीचे दिवस येतील, त्याचबरोबर सोन्या चांदीचा अबकारी कर वाढेल असे वाटले होते, पण तसे झाले नाही आहे। यामुळे डायमंड स्वस्त होतील, जीएसटी मध्ये वाढ नाही हे चांगले संकेत असून, परंतु धाडसाचे बजेट नसून जीएसटी मध्ये वाढ नाही हे चांगले संकेत आहेत, परंतु हे धाडसाचे बजेट नसून येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून तयार झालेले हे बजेट आहे। सोन्या चांदीचे व्यापारी मिलिंद वेणुगुरकर यांनी सांगितलं। कालचं निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट हे सर्वसामान्य लोकांच्या करता चांगलंच आहे। बजेटमध्ये फार असा बदल झालेला नाही आहे। म्हणजे सोन्या चांदीच्या व्यवसायाचं जर म्हणाल, सोन्या चांदीच्या व्यवसायात अबकारी कर कमी होईल अशी एक आमची भावना होती किंवा त्याचे संकेत गेला महिना दोन महिने मिळत होते, पण तसं प्रत्यक्षात काही झालं नाही। डायमंडवरची मात्र अबकारी कराची सवलत वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं डायमंड थोडीशी स्वस्त होती अशी भावना आहे। ओव्हरऑल हे बजेट सगळ्याच व्यापाऱ्यांकरता चांगलं आहे आणि याच्याने उन्नती होईल, भरभराट होईल असं वाटतं। 2022 अर्थसंकल्प हा अराजकीचा अर्थसंकल्प आहे। यामध्ये ना टीकाटिपणी, ना शेरोशायरी, ना कोणाला चिमटे होते। हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थपूर्ण अर्थसंकल्प होता। त्याचबरोबर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जीएसटी करदात्याचे टाळ्या वाजून कौतुक करण्यात आलंय। त्याचबरोबर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना जो त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं, पण 2047 देश कसा आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल याची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प कौतुकास्पद आहे असे सीए वैद्य यांनी सांगितलं। अर्थसंकल्प हा अराजकीय अर्थसंकल्प आहे असं म्हणावं लागेल। कालच्या संपूर्ण भाषणामध्ये कोठेही विरोधकांवरती टीका नव्हती, त्यानंतर कोणाला चिमटे काढले गेले नव्हते, शेरोशायरी म्हणत कुणाला त्रास द्यायचा प्रयत्न झालेला नव्हता, आणि त्याही पेक्षा म्हणजे स्वतःचं आपण काहीतरी शाणे आहोत असंही सांगितलं गेलेलं नव्हतं। एका व्यावसायिकानं, एका अभ्यासकानं आणि एका जबाबदारीनं अंदाजपत्रक कसं सादर करावं याचं कालचं अंदाजपत्रक सादरीकरण हा उत्तम नमुना होता। आम्हाला एक कौतुक वाटलं अर्थमंत्र्याचं की त्यांनी जीएसटी भरणाऱ्या लोकांचं टाळ्या वाजून स्वागत करायला सांगितलं। करदात्याचं स्वागत होतं अर्थसंकल्पामध्ये आणि तेही टाळ्या वाजून ही कदाचित ऐतिहासिक घटना असावी। पण याचबरोबर इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांना या वर्षामध्ये प्रचंड त्रास झालेला आहे, कारण नवीन जी इन्कम टॅक्सची साईट होती त्यांनी व्यावसायिकांना आणि करदात्यांना प्रचंड मानसिक त्रास दिलेला आहे। त्याबद्दल खरे तर अर्थमंत्र्यांनी दिलगिरी पण व्यक्त करायला पाहिजे होती। एकूणच हा अर्थसंकल्प हा पुढील 25 वर्षात कशा पद्धतीने सक्षम होईल याचा विचार करून तयार केलेला अर्थसंकल्प म्हणता येईल।